नमस्कार मी ऋषिकेश शेलार आपण पाहत आहे विदर्भ टी व्ही आणि आज आपण सदिच्छा भेट घेणार आहोत संजय गांधी निराधार योजनेचे नागपूर दक्षिणचे अध्यक्ष सुहास नानवटकर यांची सुहासजी खरं तर तुमचं विदर्भ टी व्हीकडून खरं तर स्वागत आहे आणि तुमच्यावरती खरं तर खूप मोठी जबाबदारी आता आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे आमच्या विदर्भ टी व्हीकडून आपणास अध्यक्षपदाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर तुम्ही अध्यक्ष झाला आहात इतकी मोठी जबाबदारी तुमच्यावरती आली आहे काय वाटतं बघा कसं आहे की इतकी मोठी जबाबदारी जी आमच्या पक्षाच्या श्रेष्ठ पक्षांनी म्हणजे नेत्यांनी आम माझ्यावर जी ठेवलेली आहे खास करून गिरीशभाऊ पांडव तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत साहेब तसेच शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकासभाऊ ठाकरे आमदार अभिजितदादा वंजारी या सर्व आमच्या नेत्यांनी जे माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आणि विश्वास ठेवून त्यांनाही मला जे अध्यक्षपद दिलं खूप चांगलं वाटतं आहे कारण अगोदरपासून मला एक सवय होती इच्छा होती की निराधार आणि जे लोकांना मला मदत करायची ही खूप इच्छा होती तर मी वारंवार भाऊंना सांगत होतो की भाऊ मला ही म्हणजे त्यांना दिसत होतं या सगळ्या गोष्टी की याला हे प्रत्येक गोष्टीची सवय आहे प्रत्येकांच्या मदत धावून जाण्याची त्याला इच्छा राहते त्यामुळे मी ब वारंवार भाऊंना सांगत होतो की भाऊ मला या कामामध्ये क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आ, सर, आहे तर आणि त्यांनी ती जी जबाबदारी माझ्यावर टाकली तर निश्चितपणे मी ती पूर्ण करेल असं मी तुम्हाला सांगतो निश्चितच सर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतो की तुम्ही आता अध्यक्षपदाची जबाबदारी तुमच्याकडे आहे तर त्यामुळे तुम्ही निराधारांसाठी कुठल्या योजना राबवणार आहात बघ कसं आहे की मागील पाच वर्षापासून या योजनेमध्ये अगोदर जी सरकारमधले जे अध्यक्ष होते बी जे पी सरकारमधले जे अध्यक्ष होते त्यांनी आता खूप लोकांचे असे प्रकरण आहे की, की जे प्रलंबित पडलेले आहे मी आता इथे तहसीलदार मॅडमला मी ते विचारलं की जेवढे प्रलंबित प्रकरण आहे मला ते लवकरात लवकर तुम्ही द्या कारण काय होते की निराधारांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे बरोबर आणि तो हक्क मिळत नव्हता म्हणजे असे भरपूर लोक आहे की जे वंचित होते आता आमच्या ऑफिसला म्हणजे गिरीशभाऊ पांडव यांच्या ऑफिसला नेहमी या तक्रारी येत होत्या दक्षिण नागपूरमध्ये इतक्या लोकांचे आम्हाला पैसे मिळाले नाही असं झालं नाही तसं नाही तर त्याच्यामुळे काय होतं की संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना या ज्या दोन योजना आहे याच्यामध्ये खूप लोक वंचित होते त्याच्यामुळे आता एक मी जसे आता पहिली मिटिंग आमची लागेल त्या सर्व मिटिंगला मी तात्काळ आतापर्यंत जे प्रलंबित आतापर्यंत केसेस पेंडिंग आहे त्या केसेस मी जवळपास दोन तीन महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करेल आणि ही मी त्यांना आश्वासन विश्वास निश्चितच सुहाजींकडून नागपूर शहराला खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा सुहाजी निश्चितच पूर्ण करणार यामध्ये कुठलीही शंका नाही आहे खगत का सुहासजी तुमच्या बोलण्यातून असं मला जाणवत होतं खगत तर निराधार म्हंटल तर खगत तर वयोवृद्ध माणसांचा आधी आपण विचार केला पाहिजे आणि वयोगुद्धांसाठी मला इथं निश्चितच माझ्या कवितेच्या काही ओळी आहेत त्या ओळी अशा आहेत नको गे बाळा मला वृद्धाश्रमाची वाट नको दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट दुखत होतं तुझं तेव्हा जागून काढली पहाट नको दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट नको दाऊ बाळा मला वृद्धाश्रमाची वाट सुहाजी खरं तर तुम्ही आता अध्यक्ष झालाय त्यामुळे मला तर असं वाटतं की नागपूरमध्ये एकही वृद्धाश्रम आता तुमच्या संजय गांधी निराधार योजनेमधून उगवणार नाहीये आपल्याला वृद्धाश्रम नागपूरमध्ये पाहायला मिळणार नाहीये एवढीच सदिच्छा देऊयात आणि पुन्हा एकदा तुम्हाला अध्यक्षपदाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा धन्यवाद